नमस्कार मित्रांनो, कल्पना रेसिपी मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला तिखट पुऱ्या कशा बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे। खूपच सुंदर लागतात या पुऱ्या, अतिशय चटपटीत आणि झणझणीत हा पदार्थ आहे, तुम्ही नक्की करून पहा। गव्हाच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवण्याकरता मी साधारणतः 2 वाट्या म्हणजे 250 ग्रॅम गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। 1 बाउल मेथीची भाजी घेतलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे, त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा आपलं घरगुती लाल तिखट। तर सर्वात प्रथम आपण ही मेथीची भाजी एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत। एकदम बारीक चिरून घ्यायची भाजी मी आधीच धुवून घेतलेली होती, त्यामुळे आता हिला डायरेक्ट चिरत आहे। आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया। तर हे गव्हाचं पीठ आहे, यामध्ये मी ही बारीक चिरलेली मेथीची भाजी घातलेली आहे, त्यानंतर ही धना पावडर, त्यानंतर हे पांढरे तीळ, ओवा, त्यानंतर जिरे, त्यानंतर ही काश्मीरी मिर्च, काश्मीरी मिर्चमुळं आपल्या पुऱ्यांना छान लाल रंग येतो, हिंग, हळद आणि आपलं घरगुती लाल तिखट, यामुळं आपल्या पुऱ्या तिखट बनतात। आणि हे चवीनुसार मीठ। आता आपण हे तिखट पुऱ्याचं मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर याला पाणी घालून छान घट्ट मळून घेणार आहोत। आपल्याला पुऱ्याकरता कणिक एकदम घट्ट मळायची आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान बनतात। मी आता मळून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला हे तिखट पुऱ्याचं कणिक छान असं घट्ट मळायचं आहे, खूप घट्ट मळलेलं आहे। आता आपण या पिठाला 1-5 ते 10 मिनिट छान आराम करून देऊ आणि मग पुऱ्या लाटूया। 1-15 मिनिट झालेले आहे, आपलं तिखट पुऱ्याचं कणिक छान मुरलेलं आहे।
आलं.